Welcome all of you. Today we are going to discuss minimization of liquid junction potential, means how to remove liquid junction potential. You know, due to presence of liquid junction potential, extra potential or extra EMF is added in total EMF of a cell. So it is necessary to eliminate this extra potential which is developed due to liquid junction potential so that we get actual total EMF of a cell. Now, how we can remove this liquid junction potential, how we can minimize the liquid junction potential? So there are two ways. As I already told you how we can remove liquid junction potential, but let us see in detail. Liquid junction potential can be removed or eliminated by using two electrolytes, by using two electrodes and only one electrolyte. Means by dipping two electrodes in only one electrolyte. If you dip two electrodes, this is single electrolyte solution, okay, and if you dip two electrodes in that electrolyte solution, then liquid junction, we don't have liquid junction potential in this case. Just suppose तुम्ही दोन इलेक्ट्रोड यूज केले आणि एक इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन यूज केलं आणि त्या इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन मध्ये दोन्ही इलेक्ट्रोड डीप केले आणि ते दोन्ही इलेक्ट्रोड तुम्ही जो बॅटरीला कनेक्ट केले तो तुम्हाला सेल मिळणार आहे, असा सेल ज्या सेल मध्ये लिक्विड जंक्शन पोटेंशियल ॲब्सेंट असणार आहे, लिक्विड जंक्शन पोटेंशियल नसेल तिथं. कारण लिक्विड जंक्शन पोटेंशियल केव्हा डेव्हलप होतो, जेव्हा दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन पोरस पार्टीशन ने सेपरेट केलेले असतील, बरोबर. पोरस पार्टीशन ने दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन जर सेपरेट झालेले असतील तर तिथे लिक्विड जंक्शन पोटेंशियल डेव्हलप होत असतो. इथे तसं काही नाही आहे, पोरस पार्टीशन नाही आहे, सिंगल इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्याच्यात दोन इलेक्ट्रोड डीप केलेले आहेत. इन दिस वे वी कॅन मिनिमाइज लिक्विड जंक्शन पोटेंशियल, बट इन दिस वे वी कॅन नॉट कन्स्ट्रक्ट ऑल टाइप्स ऑफ सेल्स. या अशा पद्धतीने आपण सर्व सेल्स कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. दिस मेथड हॅव सम लिमिटेशन्स, ओके. दिस मेथड हॅव सम लिमिटेशन्स आहेत आपल्याला. सर्व टाईपचे सेल्स आपण काही या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करू शकत नाही आहे. आपल्या ज्या रिक्वायरमेंट्स असतील त्या पद्धतीने आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करावा लागतो. आणि आपल्या रिक्वायरमेंटमध्ये जर सपोज अशा पद्धतीचा सेल आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नसू, तर मग दुसरी अजून मेथड आपल्याला माहिती असली पाहिजे लिक्विड जंक्शन पोटेन्शियल इलिमिनेट करायची, ओके. तर बघा, इन दिस वे वी कॅन इलिमिनेट ऑर मिनिमाइज लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. म्हणजे काय करणार, एक इलेक्ट्रोलाइट यूज करायचा आणि त्याच्यात दोन इलेक्ट्रोड डीप करायचे. पण ह्या मेथडच्या लिमिटेशन्स आहेत. आपण सर्व टाईपचे सर्व सेल्स या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. मग दुसरी मेथड काय असणार आहे, दिस लिक्विड जंक्शन पोटेन्शियल कॅन बी इलिमिनेटेड बाय युझिंग सॉल्ट ब्रिज. डायग्राम ड्रॉ केली असेल तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल की लिक्विड जंक्शन पोटेन्शियल रिमूव्ह करायचं, मिनिमाइज करायची दुसरी मेथड काय असू शकते, तर काय असू शकते, सॉल्ट ब्रिज यूज करायचा, ओके. वी कॅन यूज सॉल्ट ब्रिज और बाय युझिंग सॉल्ट ब्रिज वी कॅन इलिमिनेट लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. ह्या केसमध्ये कसं असणार आहे, बघा, हे इलेक्ट्रोलाइट, बरोबर, हा त्याच्यात इलेक्ट्रोड डीप केलेला आहे. हे दुसरा इलेक्ट्रोलाइट, त्याच्यात हा इलेक्ट्रोड डीप केलेला आहे. हे दोन्ही इलेक्ट्रोड बॅटरीला कनेक्ट केलेले आहेत, ओके. आणि हे दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन आहे, त्या दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशनमधला कॉन्टॅक्ट कशाने केला जातो आहे,
by using salt bridge. दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन आहेत का असे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, त्यांच्यामध्ये कोणतंही दोन जंक्शन नाही आहे. सिंपल काय केलेलं आहे, या सॉल्ट ब्रिजने हे दोन हाफ सेल्स कनेक्ट केलेले आहेत, दोन इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन्स कनेक्ट केलेले आहेत, बरोबर. सो वी कॅन मिनिमाइज लिक्विड जंक्शन पोटेन्शियल बाय युझिंग टू इलेक्ट्रोड्स अँड ओनली वन इलेक्ट्रोलाइट ऑर बाय युझिंग लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. दिस इज बेस्ट वे बिकॉज इन दिस वे वी कॅन कन्स्ट्रक्ट मेनी टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे सेल्स कनेक्ट करू, वेगवेगळे सेल्स कन्स्ट्रक्ट करू शकता, बरोबर. इथे लिमिटेशन्स आहेत, इथे फारसे लिमिटेशन्स नाही आहेत, ओके. कारण दोन सोल्युशन, आपण दोन इलेक्ट्रोलाइट, कोणतेही दोन इलेक्ट्रोलाइट यूज करू शकतो, कोणतेही दोन इलेक्ट्रोड यूज करू शकतो, बरोबर. आणि ते सॉल्ट ब्रिजने, दोन हाफ सेल्स आपण काय करणार, सॉल्ट ब्रिजने कनेक्ट करून देणार, ओके. सो इन दिस वे वी कॅन मिनिमाइज लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. सो सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट वे ऑफ इलिमिनेटिंग लिक्विड जंक्शन पोटेन्शियल इज यूज ऑफ सॉल्ट ब्रिज. सो दिस इज सॉल्ट ब्रिज. सो लेट अस सी इन डिटेल व्हॉट इज सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज नेमकं असतं काय, बरोबर. सॉल्ट ब्रिजचा नेमकं यूज काय असतो. सो दिस इज डायग्राम ऑफ सॉल्ट ब्रिज, ओके. लक्षात घ्या तुम्ही, दोन टाईप, दोन डिफरंट वेजने तुम्ही मिनिमाइज लिक्विड जंक्शन पोटेन्शियल मिनिमाइज करू शकतात. एक दोन इलेक्ट्रोड आणि एक इलेक्ट्रोलाइट यूज करून, आणि सेकंड दोन हाफ सेल्स सॉल्ट ब्रिजने कनेक्ट करून, म्हणजे सॉल्ट ब्रिजचा यूज करून तुम्ही लिक्विड जंक्शन पोटेन्शियल मिनिमाइज करू शकता. सो लेट अस सी सॉल्ट ब्रिज इन डिटेल. So this is salt bridge. What is salt bridge? Salt bridge is inverted U-shaped tube in which inert electrolyte such as KCl, potassium chloride, potassium nitrate, sodium chloride, ammonium hydroxide, ammonium iodide, are filled with agar gel, okay. So this is explanation about salt bridge. What is salt bridge? Salt bridge is inverted. हा यू ए, बरोबर, इन्व्हर्टेड असा, या शेपची इन्व्हर्ट केलेला आहे यू, तर त्याचा शेप असा होईल. मग त्या शेपची इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब, ओके. काय असं त्याच्यात इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब इन विच इनर्ट इलेक्ट्रोलाइट इनर्टचा मिनिंग आम्ही नंतर सांगेल. In which inert electrolyte such as कोणते KCl, potassium chloride, potassium nitrate, sodium chloride, ammonium chloride, ammonium hydroxide, ammonium iodide, etc. are filled with, this is important, filled with agar gel. Agar gel is generally obtained from marine algae पासून ते prepare केलेलं असतं agar gel, okay. So अगर जेल कशासाठी, स्टॅबिलाइज करण्यासाठी. हे जे सॅच्युरेटेड सोल्युशन असणार आहे, दिस इज सॅच्युरेटेड, वी कॅन यूज सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ दीज इलेक्ट्रोलाइट्स. हे जे सॅच्युरेटेड सोल्युशन इथे फिलअप केलेलं असणार आहे, ते फिलअप केलेलं सोल्युशन स्टॅबिलाइज करण्यासाठी अगर जेलचा यूज केलेला असतो तिथे, ओके. देन इफ यू यूज दिस सॉल्ट ब्रिज अँड इफ यू कनेक्ट टू हाफ सेल्स, दोन हाफ सेल्स या सॉल्ट ब्रिजचा यूज करून जर तुम्ही कनेक्ट केले, तर मग काय होणार आहे,
या सॉल्ट ब्रिजमध्ये जे काही आयन्स हे जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन फिलअप केलेले असतील, KCl असेल, पोटॅशियम नायट्रेट असेल, अमोनियम आयोडाइड असेल, अमोनियम क्लोराईड असेल, अमोनियम हायड्रॉक्साईड असेल, या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे जे आयन्स असतील ते आयन्स इथून डिफ्यूज व्हायला सुरुवात होईल. सो प्रिव्हेंट एक्सेस डिफ्युजन, टू प्रिव्हेंट एक्सेस डिफ्युजन ऑफ आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन फिल इन सॉल्ट ब्रिज, दीज ओ एंड्स ऑफ सॉल्ट ब्रिज आर प्लग्ड विथ कॉटन और यू कॅन यूज ग्लास वूल और बाय यूजिंग फिल्टर पेपर. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जे फिलअप केलेलं असेल सॉल्ट ब्रिजमध्ये, त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे इलेक्ट्रोलाइटचं काय होतं, डिसोसिएशन होतं, आयन्स जनरेट होतात. तर मग हे जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असेल, या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जे आयन्स असतील, ते आयन्स काय होणार आहे, इथून डिफ्यूज व्हायला सुरुवात होणार आहे या ओपन एंड्समधून. त्यासाठी काय केलेलं आहे, एक्सेस डिफ्युजन व्हायला नको, जास्तीत जास्त आयन्स इथून या सॉल्ट ब्रिजमधून इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जायला नको. त्यासाठी काय केलेले आहेत, हे ओपन एंड जे आहेत ते क्लोज करून गेले, प्लग केलेले आहेत. प्लग विथ कशासाठी, कशा काय काय यूज करू शकता तुम्ही इथे, कॉटन यूज करू शकतात किंवा सिम्पल फिल्टर पेपर यूज करू शकतात किंवा ग्लास वूल यूज करू शकतात. आता फिल्टर पेपर डिपेंड, फिल्टर पेपर स्टँडर्ड पोर साईजचा असला पाहिजे. ओके, तो डिपेंडिंग ऑन तुमचं, म्हणजे तुम्ही कशासाठी कोणत्या पर्पजसाठी यूज करतायत, त्याच्या बेसिसवर फिल्टर पेपर तुम्हाला यूज करता येईल. ओके, सो दिस इज सॉल्ट ब्रिज. ओके, सॉल्ट ब्रिज इज इन्व्हर्टेड यू शेप्ड ट्यूब इन विच इनर्ट इलेक्ट्रोलाइट सच एज KCl, पोटॅशियम नायट्रेट, अमोनियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड, अमोनियम आयोडाइड, अमोनियम क्लोराईड आर फिल्ड विथ अगर जेल अँड टू प्रिव्हेंट एक्सेस डिफ्युजन ऑफ आयन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट थ्रू दिस ओपन एंड्स. सो टू प्रिव्हेंट एक्सेस डिफ्युजन ऑफ आयन्स दीज एंड्स ऑफ सॉल्ट ब्रिज आर प्लग विथ कॉटन, ग्लास वूल और फिल्टर पेपर. ओके, सो द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन विच यूज इन दिस सॉल्ट ब्रिज, ह्या इथे काही जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं असणार आहेत सॉल्ट ब्रिजमध्ये, त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जे आयन्स असतील, कटायन आणि अनायन, कटायन अँड अनायन ऑफ इलेक्ट्रोलाइट, ऑफ इलेक्ट्रोलाइट यूज्ड इन सॉल्ट ब्रिज, सॉल्ट ब्रिज मस्ट हॅव नियरली सेम आयोनिक मोबिलिटी. इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं असणारे या सॉल्ट ब्रिजमध्ये त्याच्यात जे कटायन्स आणि अनायन्स असतील, त्या कटायन्स आणि अनायन्सची आयोनिक मोबिलिटी ही जवळपास सारखीच असली पाहिजे. बरोबर, आयोनिक मोबिलिटीज म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कटायन अँड ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कटायन मस्ट बी नियरली सेम. ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ कटायन अँड ट्रान्सपोर्ट नंबर ऑफ अनायन, म्हणजे फ्लो होण्याची, डिफ्यूज व्हायची जी टेंडन्सी असणारी, जो स्पीड असेल कटायन आणि अनायनचा, तो जवळपास सारखा असला पाहिजे. हे झालं सॉल्ट ब्रिजच्या बाबतीत. आता सॉल्ट ब्रिज नेमकं वर्क कसं करतं, जर तुम्ही एखादा इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्स्ट्रक्ट केला, त्याच्यात सॉल्ट ब्रिज यूज केला, तर मग सॉल्ट ब्रिज नेमकं करतं काय, ओके, कसा त्याचं कसं ॲक्ट होतं, कसं ते वर्क करत असतं. सो एक डायग्रामने आपण ते डिस्कस करू. सपोज एक बीकर घेतला, त्याच्यात तुम्ही घेतलेलं आहे झिंक सल्फेटचं सोल्युशन. झिंक सल्फेटमध्ये मेन काय असणार आहेत, Zn2+, बरोबर, आणि SO4 2-. ठीक आहे, त्यानंतर दुसरा बीकर घेतला तुम्ही, त्यात तुम्ही घेतलेलं आहे कॉपर सल्फेट सोल्युशन. ओके, कॉपर सल्फेट सोल्युशन, कॉपर सल्फेटमध्ये असणारे Cr2+ आणि SO4 2-. आणि झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये डीप केला तुम्ही झिंकचा रॉड, झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये तुम्ही झिंकचा रॉड डीप केला,
के आणि इकडे कॉपर रॉड डिप केलेला आहे. दिस इज कॉपर रॉड, दिस इज झिंक रॉड. ओके, आणि हे इलेक्ट्रोड्स तुम्ही बॅटरीला कनेक्ट केले. सपोज ओके, दिस इज बॅटरी. बॅटरीला कनेक्ट केले, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो दिस इज कनेक्टेड टू झिंक, इज कनेक्टेड टू निगेटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह साईड ऑफ बॅटरी. मीन्स इट्स ॲक्ट्स ॲज अ ॲनोड अँड इट इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, इट्स ॲक्ट्स ॲज अ कॅथोड. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये ॲनोड इज निगेटिव्ह अँड कॅथोड इज पॉझिटिव्ह. आणि हे दोन्ही तुम्ही कनेक्ट केलेले आहेत, दोन हाफ सेल आहेत. हा एक हाफ सेल आहे, हा दुसरा हाफ सेल आहे. ओके, सो हे हाफ सेल्स तुम्ही कनेक्ट केले आहेत सॉल्ट ब्रिजचा यूज करून. ओके, सॉल्ट ब्रिजचा यूज केलेला आहे तुम्ही. आता बघा इथे काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. बरोबर, ॲनोडवरती काय होतं, ऑक्सिडेशन, झिंक ऑक्सिडेशन होईल, झेड एन टू प्लस आयन्स तयार होतील आणि दोन इलेक्ट्रॉन तो लॉस करणार आहे. ओके, झेड एन टू प्लस आयन्स, झिंकचं ऑक्सिडेशन होणार आहे. बरोबर, ऑक्सिडेशन होईल, ऑक्सिडेशन होणार झाल्यानंतर काय होणार आहे, झेड एन टू प्लस आयन्स ह्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जातील. बरोबर, म्हणजे काय होणार आहे, पॉझिटिव्ह आयन्स जे असतील, म्हणजे कटायन्स जे असतील, कटायन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कटायन इज इन्क्रीजेस अलॉंग दिस इलेक्ट्रोड. या इलेक्ट्रोडच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल. ओके, कारण का झिंक इलेक्ट्रोडचं काय होत आहे, ऑक्सिडेशन होत आहे. ऑक्सिडेशन झाल्यानंतर दोन इलेक्ट्रॉन लॉस करतो आहे, तो इलेक्ट्रॉन इकडे फ्लो होतील आणि आयन्स कुठे जाणार आहेत, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जाणार आहे. सो दिस सोल्युशन कंटेन एक्सेस कटायन्स, एक्सेस झेड एन टू प्लस आयन्स. ओके, अँड दिस पॉझिटिव्ह आयन्स आर ॲक्युम्युलेटेड अराउंड दिस झिंक रॉड. ओके, इकडे काय होणार आहे, दीज इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन जे इकडे फ्लो होणार आहेत, दीज इलेक्ट्रॉन्स आर गेन बाय कॉपर टू प्लस आयन अँड कन्वर्टेड इन टू कॉपर सॉलिड. कॉपर अंडरगोज रिडक्शन. इथे जे काही या कॉपर सल्फेटच्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जे कॉपरचे आयन्स असतील ते इलेक्ट्रॉन गेन करतील आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर काय होणार आहेत, तो इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर कॉपर आयन्सचं कन्वर्शन कशात होणार आहे, कॉपर मेटलमध्ये. आणि तो मेटल कुठं डिपॉझिट होणार आहे, ॲज अ सॉलिड, कॉपर इलेक्ट्रोडच्या सर्फेसवरती, कॉपर रॉडच्या सर्फेसवरती. मग बघा काय होईल, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जे काही पॉझिटिव्ह आयन्स होते, कटायन्स होते, ते कटायन्स इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर काय झाले आहेत, रिड्यूस झालेले आहेत. बरोबर, रिड्यूस झालेले आहेत. त्यामुळे काय होईल, पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॉपर आयनचं, कटायनचं कॉन्सन्ट्रेशन या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये कमी होईल. आणि कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील, निगेटिव्ह आयन्स म्हणजेच सल्फेट आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. सो दीज निगेटिव्ह आयन्स आर ॲक्युम्युलेटेड अराउंड दिस कॉपर रॉड. निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, या कॉपर रॉडच्या सराउंडिंगला जास्त असणार आहे. आणि या साईडला काय येणार आहे, पॉझिटिव्ह झेड एन टू प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन झिंक रॉडच्या आजूबाजूला जास्त असणार आहे. आणि ही जर प्रोसेस अशीच कंटिन्यू राहिली, झिंकचं ऑक्सिडेशन होत राहिलं, झेड एन टू प्लस आयन तयार होत राहिले आणि हे पॉझिटिव्ह आयन इलेक्ट्रोडच्या आजूबाजूला जमा होत राहिले, त्यानंतर इकडे कॉपर टू प्लस आयनचं रिडक्शन होत राहिलं, रिडक्शन झाल्यामुळे तो कॉपर मेटलमध्ये कन्वर्ट होत राहिला आणि असं कंटिन्यू झाल्यामुळे काय होईल, पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल आणि निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल आणि हे निगेटिव्ह आयन काय होतील, या इलेक्ट्रोडच्या आजूबाजूला जमा होत राहतील. ही प्रोसेस अशीच कंटिन्यू राहिली तर सेल वर्किंग करणं स्टॉप करून देतो, म्हणजे करंट फ्लो होणं स्टॉप होतं ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ एक्सेस पॉझिटिव्ह आयन्स अराउंड दिस इलेक्ट्रोड अँड ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ एक्सेस निगेटिव्ह अराउंड दिस इलेक्ट्रोड. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आयन इथे जमा झाल्यामुळे आणि जास्तीत जास्त निगेटिव्ह आयन इथे जमा झाल्यामुळे इलेक्ट्रोकेमिकल सेल वर्किंग करणं स्टॉप करतं. मग हे एक्सेस कॉन्सन्ट्रेशन जे इथे क्रिएट झालेलं आहे, इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह आयन्सचं, ते जर आपल्याला डिक्रीज करायचं असेल, म्हणजे होतं काय, इथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होत नाही आहे. काय होत नाही आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे
या केसमध्ये काय होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कटायन आणि अनायनची संख्या जर सारखीच असेल तर त्याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. म्हणजे सपोज 10 कटायन आहेत, बरोबर, 10 कटायन आणि 10 अनायन, 10 कटायन 10 अनायन, हे काय करतील, एकमेकाला न्यूट्रलाइज करून टाकतील, बरोबर, न्यूट्रलाइज करून टाकतील. म्हणजे सोल्युशन कसं राहील, न्यूट्रल राहील. पण जर सपोज तुमचे कटायन एक्सेस झाले आणि अनायन कमी झाले तर इलेक्ट्रिकल, म्हणजे हे सोल्युशन न्यूट्रल राहील का, नाही. दिस सोल्यू त्या सोल्युशन, ते सोल्युशन कसं असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे. जर सपोज कटायन कमी आहेत आणि अनायनची संख्या जास्त आहे तर त्या केसमध्ये ते सोल्युशन, ते सोल्युशन कसं असणार आहे, निगेटिव्हली चार्ज असणार आहे. म्हणजे जसं इथं झालेलं आहे, दिस इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज पॉझिटिव्हली चार्ज अँड दिस इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इज निगेटिव्हली चार्ज ड्यू टू एक्सेस ऑफ अनायन अँड दिस इज पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू एक्सेस ऑफ कटायन. मग इथे काय होतं, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन नाही झालेली, बरोबर, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झालेली नाही आहे. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कोण मेंटेन करतं, मग हे सॉल्ट ब्रिज इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करायचं काम करतं, बरोबर. कसं करतं, आता बघा, जर सपोज ह्या सॉल्ट ब्रिजमध्ये K+, बरोबर, K+ आणि Cl- आयन, म्हणजे KCl, पोटॅशियम क्लोराईड आपण यूज केलेला आहे, पोटॅशियम क्लोराईड हा इलेक्ट्रोलाइट यूज केलेला आहे इथे. मग बघा काय होणार आहे, इथे एक्सेस पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन, इथे कटायन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं तर एक एक्सेस कटायन्स जे असतील, कटायनचं जास्तीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, एक्सेस कटायन न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला कोणता आयन पाहिजे, हे Zn2+ आयन्स आहेत ना इथे, बरोबर, इथे कोणते आयन्स आहेत, Zn2+, मग यांना न्यूट्रल करायला कोणते आयन पाहिजे, निगेटिव्ह आयन पाहिजे. मग सॉल्ट ब्रिजमध्ये निगेटिव्ह आयन कोणता आहे, क्लोराईड आहे. मग क्लोराईड आयन्स काय करतील, इकडे ह्या पोरस पार्टिशन थ्रू काय होतील, इथं डिफ्यूज होतील, बरोबर, या पोरस पार्टिशनमधून, हे सॉल्ट ब्रिजमधून हे Cl- आयन्स या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये डिफ्यूज होतील. आणि डिफ्यूज होऊन काय करतील, हा जो Zn2+ आहे त्याला काय करतील, ते न्यूट्रलाइज करून टाकतील आणि ZnCl2 तयार होईल, बरोबर. ZnCl2 पण काय आहे, वॉटरमध्ये सोल्युबल, इट इज वॉटर सोल्युबल आहे, ओके, वॉटर सोल्युबल आहे. मग एक्सेस Cl- आयन सॉल्ट ब्रिजमधून इथे डिफ्यूज होतील आणि एक्सेस पॉझिटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते पॉझिटिव्ह आयन्सला ते न्यूट्रलाइज करतील आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतील. सिमिलरली इथे कोणत्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. मग निगेटिव्ह आयन्सचं एक्सेस कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी K+, बरोबर, K+ आयन इथून डिफ्यूज होतील आणि या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये जातील आणि ह्या एक्सेस Cl निगेटिव्ह आयन जे असतील, बरोबर, SO4- आयनचं कॉन्सन्ट्रेशन इथे जास्त झालेलं आहे. मग हे K+ त्याच्यासोबत रिॲक्ट होतील, 2K+ गिव्ज पोटॅशियम सल्फेट, सो इट इज ऑल्सो वॉटर सोल्युबल. हे सुद्धा काय आहे, वॉटर सोल्युबल आहे, ओके. सो अशा पद्धतीने सॉल्ट ब्रिज काय करतं आहे, सॉल्ट ब्रिज मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं असेल त्यांची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी सॉल्ट ब्रिज मेंटेन करत आहे, बरोबर. त्यानंतर सॉल्ट ब्रिज काय करत आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, इट अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन 2 इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. 2 इलेक्ट्रोलाइट्समधला डायरेक्ट कॉन्टॅक्ट अवॉइड करत आहे, ते होऊ देत नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल जनरेट होत नाही आहे. म्हणजेच काय होतं आहे, सॉल्ट ब्रिज लिक्विड जंक्शन पोटेन्शियल इलिमिनेट करत आहे, जे आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे, बरोबर. सॉल्ट ब्रिज काय करत आहे, मग इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, म्हणजे हे जे एक्सेस कॉन्सन्ट्रेशन कटायन आणि अनायनचं जनरेट होतं ते मिनिमाइज करायचं काम सॉल्ट ब्रिजमध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट यूज केलेले असतात ते करत असतात, बरोबर. मग इथे बघा, Zn2+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस होतं ते कोणी डिक्रीज केलं, सॉल्ट ब्रिजमध्ये जे KClचं सोल्युशन होतं त्यातले Cl- आयन्स आले, डिफ्यूज झाले या पोरस पार्टिशनमधून, बरोबर, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये गेले, Zn2+ आयन्ससोबत ते रिॲक्ट झाले आणि Zn2+ आयन्सचं कन्वर्शन कशात केलं, Zn Cl2 मध्ये.
तसंच इथे काय झालेलं आहे, निगेटिव्ह आयन म्हणजे सल्फेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीचं झालं होतं, त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी के प्लस आयन सॉल्ट ब्रिजमधून डिफ्यूज होऊन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये गेले, ते सल्फेट आयनसोबत रिॲक्ट झाले आणि कन्वर्शन कशात झालं, पोटॅशियम सल्फेटमध्ये. अशा पद्धतीने एक्सेस पॉझिटिव्ह आणि एक्सेस निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करून सॉल्ट ब्रिजने काय केलं, इलेक्ट्रिकल न्यूट्रिलिटी मेंटेन केलेली आहे इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची. याच्यामुळे काय होतं, मग ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस झालेलं जर डिक्रीज होत राहिलं वेळेत तर सेल व्यवस्थित वर्क करत असतो, सेल वर्किंग स्टॉप करत नाही. त्यानंतर सॉल्ट ब्रिज यूज करत असताना काही गोष्टी अजून लक्षात घ्यायच्या असतात. आता मी एक वर्ड यूज केलेला आहे, इनर्ट इलेक्ट्रोलाइट. ओके, इनर्ट इलेक्ट्रोलाइट, सॉल्ट ब्रिज मस्ट कंटेन इनर्ट इलेक्ट्रोलाइट. इनर्ट इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द इलेक्ट्रोलाइट विच इज यूज्ड इन सॉल्ट ब्रिज मस्ट नॉट बी रिॲक्ट विथ इलेक्ट्रोलाइट ऑर रॉड. हे जे इलेक्ट्रोलाइट इथे यूज केलेलं आहे, त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसोबत रिॲक्ट होऊन त्याने दुसरं काहीतरी प्रेसिपिटेशन फॉर्म करायला नको, किंवा ह्या रॉडसोबत त्याचं रिॲक्शन होऊन दुसरा एखादा सबस्टन्स तयार व्हायला नको. बघा काय म्हणतो आहे मी, इनर्ट म्हणजे काय, ह्याचे इलेक्ट्रोलाइट इथे यूज केलेलं असणार आहे सॉल्ट ब्रिजमध्ये, त्या इलेक्ट्रोलाइटने सेलमध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं असेल त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसोबत रिॲक्ट होऊन PPT प्रेसिपिटेट फॉर्म नको करायला, बरोबर. त्यानंतर हे जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन इथे यूज केलेलं आहे सॉल्ट ब्रिजमध्ये, ते इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचे आयन्स इथे जे काही रॉड्स असतील, बरोबर, या रॉड्ससोबत रिॲक्ट व्हायला नको त्यांनी, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनने रॉड्ससोबत त्यांची केमिकल रिॲक्शन व्हायला नको. म्हणजे ह्या दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. आणि मग प्रॉब्लेम केव्हा येतो, जर तुम्ही सिल्वर इलेक्ट्रोड यूज केला, सपोज हा सिल्वर आहे, बरोबर, सॉरी हा बीकर, ह्याच्यात सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आहे, बरोबर, सिल्वर नायट्रेट कोणते कोणते आहे असे तिथं Cl+Hg+NO3-, आणि ह्याच्यात तुम्ही सिल्वर रॉड डिप केलेला आहे, दिस इज सिल्वर रॉड, आणि तुम्ही इथे यूज केलेला आहे सॉल्ट ब्रिज, ज्या सॉल्ट ब्रिजमध्ये तुम्ही असणार आहेत तुमचे K+Cl-. बघा आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की इनर्ट इलेक्ट्रोलाइट यूज केलं पाहिजे, आणि ते जे इलेक्ट्रोलाइट असेल ते इलेक्ट्रोलाइट इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केले त्यांच्यासोबत रिॲक्ट व्हायला नको. रिॲक्ट व्हायला नको म्हणजेच काय, रिॲक्ट व्हायला नको इन द सेन्स प्रेसिपिटेट फॉर्म नको करायला. इथे बघा काय झालेलं आहे, रिॲक्ट झालेले आहेत, Cl- आयन Zn2+ सोबत रिॲक्ट झाले, K+ सल्फेट आयन सोबत रिॲक्ट झाले, पण रिॲक्ट झाल्यानंतर जो सबस्टन्स फॉर्म झालेला आहे दॅट सबस्टन्स इज वॉटर सोल्युबल. तो वॉटरमध्ये सोल्युबल झालेला आहे म्हणजे आयन्स जनरेट केलेले, त्याने प्रेसिपिटेट जनरेट केलेली नाही. आता बघा इथे काय होणार आहे, सपोज ज्या सिल्वरवरती झालं आहे, सिल्वरवरती जर सपोज ऑक्सिडेशन होत असेल, इथे जर ऑक्सिडेशन होत असेल, बरोबर, ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय होईल, सिल्वर मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन गिव्ज Hg+ आयन+1 इलेक्ट्रॉन. मग इथे काय होणार आहे, पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस होऊन जाणार आहे, बरोबर, ऑक्सिडेशन होतं आहे, पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस होईल. मग एक्सेस झालेलं कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रलाइज करायला कोण येईल, आज Cl- इथे डिफ्यूज होऊन इकडे येणार आहे. मग Cl- आयन काय करेल, Ag+ Cl- फॉर्म्स AgCl. काय फॉर्म होणार आहे, AgCl सॉलिड प्रेसिपिटेट, बरोबर. सिल्वर आयनला न्यूट्रलाइज करायला कोण येईल, Cl- येईल. मग Cl- जर आला तो Cl- Ag+ सोबत रिॲक्ट होईल, Ag+ सोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय फॉर्म करतो आहे तो, सिल्वर क्लोराईड. सिल्वर क्लोराईड वॉटर सोल्युबल नसतो, ओके, दिस इज वॉटर इनसोल्युबल, वॉटर इनसोल्युबल, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे, म्हणजेच काय होईल, त्याची प्रेसिपिटेट फॉर्म होईल, आणि प्रेसिपिटेट कुठं होत, इथं खाली जमा होऊन जाणार आहे. म्हणजे काय होईल, हे जे इलेक्ट्रोलाइट सोल्युशन यूज केलेलं आहे त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमधले जे अनायन्स आहेत ते अनायन्स या Ag+ आयनसोबत रिॲक्ट होऊन जात आहेत,
आणि रिॲक्ट झालं म्हणजे रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर प्रेसिपिटेट फॉर्म होते. असं प्रेसिपिटेशन जर फॉर्म होत असेल तर आपल्याला ते नको आहे, बरोबर. प्रेसिपिटेट फॉर्म झालं तर सेल वर्किंग करणं स्टॉप करणार आहे. मग काय करावं लागेल, जर सपोज तुम्ही सिल्वर रॉड यूज केला, बरोबर, सिल्वर रॉड आणि खाली इकडे सिल्वर सिल्वर आयनचं सोल्युशन असेल, सिल्वर नायट्रेट असेल, बरोबर, तर त्यावेळेस तुम्हाला इथे जे तुम्ही इलेक्ट्रोलाईट यूज करतायत सॉल्ट ब्रिजमध्ये, दॅट इलेक्ट्रोलाईट मस्ट नॉट बी मेटल क्लोराईड, म्हणजे मेटल क्लोराईड आयनचं सॉल्ट नको आहे. इथे यूज करताना क्लोराईड आयनचं सॉल्ट तुम्ही यूज करू शकत नाही. क्लोराईड काय करतात, ए जी प्लस सोबत रिॲक्ट होऊन ए जी सी एल तयार करतील. मग इथे तुम्ही जर सपोज सी एल मायनस ऐवजी जर तुम्ही एन ओ थ्री मायनस यूज केला तर काय होईल, ए जी प्लस एन ओ थ्री मायनस गिव्ज ए जी एन ओ थ्री, दिस इज वॉटर सोल्युबल, हा असणार आहे तुमचा वॉटर सोल्युबल. हे सॉल्ट कोणतं झालं, मेटल नायट्रेट झालं. मेटल क्लोराईडचे सॉल्ट्स, सिल्वर इलेक्ट्रोड जर तुम्ही यूज करत असाल तेव्हा मेटल क्लोराईडचे सॉल्ट यूज करायचे नाही, म्हणजे क्लोराईडचे सॉल्ट यूज करायचे नाही, कारण ते काय करतात, प्रेसिपिटेट फॉर्म करतात. आणि जर सपोज तुम्ही हा नायट्रेट यूज केला, के एन ओ थ्री असलेलं सॉल्ट ब्रिज जर यूज केलं तुम्ही, तर एन ओ थ्री मायनस काय होईल, एक्सेस ए जी प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करणार आहे, ए जी प्लस आयनसोबत रिॲक्ट होऊन आणि तयार होणार आहे ए जी एन ओ थ्री. ए जी एन ओ थ्री वॉटरमध्ये सोल्युबल असतं, हा लक्षात. किंवा तुम्ही अमोनियम हायड्रॉक्साईड यूज करा, बरोबर, अमोनियम हायड्रॉक्साईड जर यूज केला तर काय होईल, के प्लस आणि ओ एच मायनस, पोटॅशियम हायड्रॉक्साईड वॉटरमध्ये सोल्युबल होऊन जातो. सर अशा पद्धतीने हे काही लिमिट, म्हणजे काही गोष्टी व्यवस्थित स्टडी करून मग सॉल्ट ब्रिजमध्ये कोणते इलेक्ट्रोलाईट यूज करायचे ते ठरवायचं असतं. ओके, सो दिस इज अबाउट दी मिनिमायझेशन ऑफ लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. ओके, अँड लिक्विड जंक्शन पोटेन्शियल यूज बाय मिनिमाइज बाय यूज ऑफ सॉल्ट ब्रिज. अँड वी हॅव डिस्कस इन डिटेल वॉट इज सॉल्ट ब्रिज, वॉट इज द फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज, अँड हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक्यू.